स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन. कोल्हापुरातील कनेरीमठ इथं सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा लोकोत्सव होणार असून आज या लोकोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकोत्सवाचा शुभारंभ संपन्न झाला. आपला देश कृषी प्रधान असून आपण पूर्वापार निसर्गाची पूजा करतो, याच्या मुळाशी पर्यावरण रक्षण हाच हेतू आहे. शासनाचे प्रयत्न हे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने असून यापुढील काळात आपल्याला सेंद्रिय शेती, गोशाळा यांसह प्रत्येक पर्यावरण उपक्रमास प्राधान्य द्यावे लागेल. हा लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे. त्या लोकसभातून प्रत्येकाला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी केले. स्वामीजींच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा असा लोकोत्सव आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत होतो आहे. याचा आम्हा सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांनाच विशेष आनंद आहे, समाधान आहे. एवढा मोठा भव्य दिव्य असा पर्यावरणावर पंचमहाभूत लोकोत्सव या राज्यात, मला वाटतं देशभरामध्ये हा पहिल्यांदा इकडे होतो आहे. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील आज या पर्यावरण रक्षणाकरता सातत्याने त्यांनी मार्गदर्शन केले, योजना सुरू केलेली आहे, बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद केलेली आहे. आम्ही देखील मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, स्वामीजी 25 लाख हेक्टर सेंद्रिय शेतीला आम्ही प्रमोट करतोय. 25 लाख हेक्टर. काही लोकांना वाटतं की ही नैसर्गिक शेती जी आहे याचं इल्ड कमी येतं, पण नाही. स्वामीजींनी इथं एका एकरामध्ये हे प्रत्यक्ष या ठिकाणी पीक लावून दाखवलेले आहे. त्यामुळे खर्च कमी आणि उत्पादन जास्ती अशा प्रकारचं देखील हे पीक आहे. त्यामुळे आपण त्यासाठी देखील शासनाच्या माध्यमातून जे जे काही करावं लागेल ते आपण नक्की करू. कारण जसं मगाशी स्वामीजी सांगत होते, भैयाजी जोशी साहेब पण सांगत होते, जसं आपण रासायनिक खतांना आपण सबसिडी देतो देवेंद्रजी, तसं आपल्याला या सेंद्रिय खत असतील, शेणखत असेल, याला देखील आपल्याला प्रमोट करावं लागेल. आणि आपण 25 लाख हेक्टर ची शेती प्रमोट करतोय त्याला हे आपण नक्की करणार आहोत. शेवटी सुरुवात करताना आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. गट शेती असेल, क्लस्टर असेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत या आपल्याला नक्की करायच्या आहेत. बिलकुल त्यामध्ये कुठेही सरकार मागे राहणार नाही. आणि म्हणून नैसर्गिक शेतीमध्ये देखील उत्पादकता वाढवण्याचं काम, उत्पादन खर्च कमी करण्याचा या ठिकाणी प्रयोग करून दाखवलाय. आणि म्हणून या ठिकाणी जवळपास इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मध्ये 188 पेक्षा जास्त प्रजाती आपण एका एकरामध्ये स्वामीजींनी करून दाखवल्या. खरं म्हणजे चमत्कार आहे. वाटेल लोकांना इथं आलं तर कळेल की काय काय होऊ शकतो. आपण लांबून विचार करतो, इकडे आल्यानंतर आपला विचार बदलेल, आपण तिकडे त्या मार्गाला जाऊ शकतो, एक दिशा मिळेल. आणि म्हणून हे आपल्याला केलं पाहिजे. यामध्ये एवढंच आहे की शेतकऱ्याला कसा फायदा होईल याची पूर्ण संकल्पना या संपूर्ण लोकोत्सवामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला. या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्यावरणाच्या रक्षणाने प्रदूषण मुक्तीसाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर शासनाने भर दिला आहे. ग्रीन हायड्रोजन, सोलर एनर्जी असे प्रकल्प हाती घेत आहे. या प्रकल्पातून 10 ते 12 हजार मेगावॅट वीज उपलब्ध होईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. जागृत किया है, हमारे लिए जो उचित चीजें है वो हमको सिखाई है, दुनिया का ज्ञान हम तक लाने का प्रयास किया है और वही काम लगातार इस मठ के माध्यम से भी हो रहा है. जिस प्रकार से खेती में अलग अलग प्रयोग हमारे मठ के माध्यम से यहाँ पर किए गए, मैं ऐसा मानता हूँ किसानों को स्वावलंबी बनाने के लिए, पर्यावरण पूरक बनाने के लिए जो प्रयोग यहाँ पर किए गए हैं वो प्रयोग अपने आप में बहुत महान इस प्रकार के प्रयोग है. ये मठ एक ज्ञान का भंडार है और हमारे संस्कृति में हमारे मठों ने
जिस प्रकार से ज्ञान को समाज तक पहुंचाया है, स्वामी जी मैं आपका इसलिए भी आभार व्यक्त करता हूं कि मूलतः कई बार सरकार कई चीजें कहती है लेकिन सरकार के कहने से बहुत कम लोग मानते हैं, लेकिन स्वामी जी आप जैसा सिद्ध पुरुष जब कोई चीज कहता है तो लोगों के मन में वो चीज जाती है, क्योंकि लोगों का विश्वास है कि ये सन्यासी है, ये अपने लिए नहीं सोचते, ये समाज के लिए सोचते हैं, और इसलिए आप जो भी कहते हैं लोगों तक जाता है। इसलिए हम आपके साथ में खड़े हैं, सरकार आपके साथ में खड़ी है, हमारा ये प्रयास है कि आपने आज ये जो लोकोत्सव शुरू किया, ये लोकोत्सव भले ही कोल्हापुर में हो रहा है, देश भर से लोग यहाँ पर आ रहे हैं, लेकिन इसके साथ साथ आप ही के नेतृत्व में और आपके आशीर्वाद से महाराष्ट्र के अन्य शहरों में भी इस प्रकार का लोकोत्सव कैसे हम कर पाए और हमारे पंच महाभूतों का महत्व लोगों को बताकर पंच महाभूतों के संवर्धन की हम लोग किस प्रकार से एक मूवमेंट खड़ी कर पाए, इसका प्रयास हम सब लोग मिलकर करेंगे। मैं आपको इतना ही आश्वस्त करना चाहता हूँ, हमारे प्रधानमंत्री जी, हमारे मुख्यमंत्री जी और हम सब मिलकर पर्यावरण के इस महायज्ञ में हमारी भी संविधा डालेंगे और हम सब लोग मिलकर हमारी धरती को बचाएंगे, हम सब लोग मिलकर हमारी मानवता को बचाएंगे, हम सब लोग मिलकर हमारे विश्व को बचाएंगे और उसमें हम लोग पहल करेंगे। इतना ही कहते हुए अपने शब्दों को विराम दे। या कार्यक्रमावेळी कनेरी मठाचे काळ सिद्धेश्वर स्वामी जी, शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार वीरसिंह माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन 8 वर्षे पूर्ण झाले, मात्र अजूनही मारेकरी मोकट आहे। तपासात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतीसागर समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जवाबदार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून झाली। व्हिनस कॉर्नर वसंत बहार रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन कॉम्रेड पानसरे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश, विचारवंत डॉक्टर एम एम कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत रस्त्यावरची लढाई सुरूच राहणार असल्याचं यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो यांनी सांगितलं। कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती जागर समितीच्या वतीने जवाब दो मोर्चा काढण्यात आला आहे। आपल्या सोबत काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी संवाद साधू। काय मागणी प्रमुख असणार आज? कॉम्रेड पानसरेंच्या खुन्याला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु सरकारतर्फे अद्यापही खुन्यांना अटक झालेली नाही। खुनी बेपत्ता आहे असाच रिपोर्ट ते देत आहेत आणि मला असं वाटतं की अत्यंत लांछनास्पद अशी गोष्ट आहे। म्हणून आज सर्वपक्षीय मोर्चा काढून सरकारकडे जवाब मागण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे की पानसरेंच्या खुन्यांना अटक करा आणि त्यांना शिक्षा करा या मागणी। तर आपण पाहिलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना अमर अटक झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भाकपचे पदाधिकारी सहभागी झाले। 8 वर्ष पूर्ण झाली अजूनही खुनांना शिक्षा होत नाही, काय सांगाल? माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सातत्यानं कॉम्रेड पानसरेंचे मुख्य खुनाचे सूत्रधार यांचा योग्य तपास करावा म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु राज्य सरकारने अजूनही हा प्रकार सिरियसली घेतला नाही। कॉम्रेड पानसरेंसह दाभोळकरांच्या खुनांनाही 10 वर्ष झालेले आहेत, याचा सुद्धा तपास लागत नाही। म्हणजे हे सरकार मुद्दाम होऊन जे खुने आहेत हे सरकारला माहीत असतानाही सरकारचं याबद्दल अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे। सरकारची इच्छाशक्ती नाही की या खुनाचे खरे सूत्रधार जे आत्तापर्यंत उघड झालेले आहेत। माननीय उच्च न्यायालयानं सनातन संस्था, हिंदुत्ववादी संस्था यांचं नाव स्पष्टपणाने उघड केलेलं आहे आणि यामध्ये जे सूत्रधार आहेत हे सरकारला माहिती असून सुद्धा सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। म्हणजे सरकार या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी असताना सुद्धा खरे खुनी आणि सूत्रधारांपर्यंत सरकारला पोहोचण्याची इच्छाशक्ती नाही। म्हणून आज राज्यभर कॉम्रेड पानसरे प्रेमी, कॉम्रेड दाभोळकर प्रेमी सर्व जनता राज्यभर आज मोर्चे काढून या सरकारला जबाब विचारत आहे की पानसरेंचे खुनाचे खरे सूत्रधार यांना कधी पकडणार आणि यांना शिक्षा कधी होणार
आठ आठ वर्ष दहा दहा वर्ष जर या महान व्यक्तींचे जे समाजामध्ये समाजसेवेचं ज्यांनी काम केलेलं आहे, कामगार कष्टकऱ्यांसाठी ज्यांनी कष्ट केलेले आहेत, अशा लोकांचे खून होत आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी त्यांचे खुनी मोकाट फिरत आहेत, आणि जे जनतेसाठी सेवा करणारे लोक यांना तुरुंगात डांबलं जात आहे, आणि अशा पद्धतीनं आज रोष संबंध महाराष्ट्राच्या जनतेचा रोष आहे, आणि आज निश्चितपणाने राज्यातल्या हजारो लोक सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे घेऊन जात आहेत, आणि सरकारला जोपर्यंत खुन्यांचा तपास लागणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार। यावेळी राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे, उदय नारकर, दिलीप पवार, सतीश कांबळे, बाबूराव कदम, अतुल दिघे, वसंतराव पाटील, मेघा पानसरे, सदाशिव निकम, रघुनाथ कांबळे यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। कॉम्रेड गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांच्या तपासात महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक ती मदत मिळाली। खुनाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र शासनाविरोधात राज्यभर मोर्चे काढले जातील असा इशारा यावेळी देण्यात आला। मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस निम्न अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत संपावर आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, ग्रॅच्युएटी, मासिक पेन्शन, भरीव मानधन, पोषण टॅकर ऍप मराठीत असावा, नवदुरुस्त मोबाईल बदलून मिळावेत याच्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आज महावीर गार्डनपासून जिल्हा परिषदेपर्यंत मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी अंगणवाडी सेविकांनी राज्य शासन आणि महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोंढा यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास राज्यात मंत्र्यांची एकही गाडी सोडणार नाही असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे कॉम्रेड अप्पा पाटील यांनी दिलाय। मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना देण्यात आले। मोर्चात कॉम्रेड शोभा भंडारे, मंगल माळी, अंजली क्षीरसागर, विद्या कांबळे, अनिता माने, क्षमा पठाण, मंगल गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर गेलेल्या आहेत। अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनासाठी पोषण ट्रॅकर ॲप मराठीत पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टानं अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी कर्मचारी यांना मान्यता कामगार म्हणून मान्यता दिलेला आहे आणि त्यांना कामगार कायद्याप्रमाणे ग्रॅज्युटी द्यावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेला आहे। ह्या सगळ्या मागण्यांच्यासाठी खरं म्हणजे गेली 6 महिने वारंवार आंदोलनं चाललेली आहेत। 12 जानेवारीला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंगल प्रभात लोढा जे महिला बालकल्याणचे मंत्री आहेत त्यांच्यासोबत आणि वरिष्ठ सगळे सरकारी अधिकारी आयुक्तांच्यावर मिटिंग झाली आणि त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला गोड बातमी देऊ आणि भरीव मानधनवाढ करू असं आश्वासन दिलं होतं। त्याचं काही झालं नाही। पोषण ट्रॅकर ॲपबद्दल उच्च न्यायालयामध्ये दावा चालू आहे, त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं सांगितलं 113 कोटीची तरतूद केलेली आहे म्हणून, परंतु प्रत्यक्षामध्ये खराब मोबाईल घेऊन अंगणवाडी सेविका हे काम करायला लागलेले आहेत। गेली 20 वर्षे अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 1 रुपयाची वाढ झालेली नाही, जगणं मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर गेलेल्या आहेत। जी आमची कृती समिती आहे, ह्या कृती समितीच्या माध्यमातून हा संप सुरू आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि पुढच्या काळामध्ये सरकारी जे काही मंत्री येतील, शासनाचे जे काही प्रतिनिधी येतील, त्यांचा कुठलाही कार्यक्रम या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना आज पोलीस कवायत मैदान कसबा बावडा इथं क्रीडा ध्वज फडकावून प्रारंभ झाला। यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण उपस्थित होते। क्रीडा स्पर्धांमुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकत्र येण्याची संधी मिळत असून दैनंदिन कामकाजामधील ताण तणाव कमी होण्यास चालना मिळते। यामुळे सर्वांनी स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा असं आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केलंय। स्पर्धेत 2500 स्पर्धक सहभागी झाले आहेत। उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यासह सर्व विभागाचे खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री आणि
भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी रविवारी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यात शहा यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्यातील 48 जागांवर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करण्याचे आवाहन शहा यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. लोकसभा जागेबाबत आमचा फॉर्म्युला ठरला असून योग्य वेळी तो जाहीर करू. आम्ही कोणाला शत्रू मानत नाही. ज्यांना आम्हाला शत्रू मानायचं आहे त्यांनी शत्रू मानावं, असा टोला फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. कन्फ्युजन होऊ नये याकरताच काल शिवसेनेचे खासदारही आमच्या मंचावर होते आणि अतिशय स्पेसिफिकली एनडीए म्हटलं, त्यांनी मोदींच्या पडल्या करताना एनडीए म्हटलं. कृपया कन्फ्युजन क्रिएट करू नका, ते होणार नाही. आम्ही तुमचा सगळा फॉर्म्युला ठरला आहे, तो योग्य आम्ही जाहीर करू आणि योग्य रिप्रेझेंटेशन मागच्या काळात शिवसेनेला मिळायचं. अमित शहा शत्रू नंबर एक आहे असं उद्धव ठाकरे तुम्ही ठरवायचा कोणाचा काय कारण. आम्ही कधी कोणाला शत्रू मानतो, आम्ही वैचारिक विरोधक मानतो. त्यांनी शत्रू मानायचं शत्रू मानावं. इचलकरंजी मार्गावरील रुकडीतल्या रेल्वे उडाणपुलाला राज्याच्या पहिल्या विधानमंडळाचे आमदार स्वातंत्र्य सैनिक अहमद शबाजी मुल्ला असं नामकरण करावं अशी मागणी रुकडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महात्मा गांधी यांच्याबरोबर स्वतंत्र लढ्यात खांद्याला खांदा लावून लढलेल्या रुकडी या गावातील स्वतंत्र सैनिक अहमद मुल्ला याच्या कार्याची आठवण कायम राहावी यासाठी या रेल्वे उडाणपुलाचं माजी आमदार स्वतंत्र सैनिक अहमद मुल्ला रेल्वे उडाणपूल असं नामकरण व्हावं अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी रुकडीचे माजी उपसरपंच ॲडव्होकेट अमित कुमार भोसले, अजहर मुल्लावर, प्रशांत शिंदे, अवि मगदूम, हनीफ पाटील, रमेश शिंदे, महावीर लोहार, राहुल पाटील, साहिल कलामत, अजहर पेंडारी, नितीन सावंतकर, मदन सरदार, अमन मुल्ला, अजरुद्दीन मुल्ला याच्यासह नागरिक उपस्थित होते. नाशिकमध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत. आज शहरातील द्वारका चौकात संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. तसंच संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं. चाटे शैक्षणिक विभाग प्रमुख प्राध्यापक सर्जेराव राऊत यांना कापूस खेडामधील आशीर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून आशीर्वाद सेवावृत्ती पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार 16 जानेवारी रोजी देऊन सन्मानित करण्यात आलं. प्राध्यापक सर्जेराव राऊत यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून सर्वोत्तम काम केले. तसंच त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी केला आहे. त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची आणि त्यांच्या समर्पणाची दखल घेऊन त्यांना आशीर्वाद सेवावृत्ती पुरस्कार 2023 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सोहळा कापूसखेडा इथल्या श्रीयश मंगल कार्यालयात साहित्यिक आणि चित्रपट अभिनेते कविवर्य उद्धवजी कानडे आणि मराठी अभिनेते विलास रक्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आला. त्यांना आतापर्यंतचे काम करताना प्राध्यापक गोपीचंद चाटे आणि प्राध्यापक भारत खराटे यांचं मार्गदर्शन मिळालं. तसंच विद्यार्थी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासंबंधी योग्य मार्गदर्शन यापुढेही तसंच विद्यार्थी आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याशी संबंधित योग्य मार्गदर्शक म्हणून यापुढेही ही जबाबदारी अधिक जबाबदारीनं पूर्ण करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड.